यवतमाळमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे दत्त चौकातून सावरकर गौरव यात्रा करण्यात आली. माजी मंत्री आमदार मदन येरावार यांनी खांद्यावर दिंडी घेऊन यात्रेला सुरुवात केली. ही सावरकर गौरव यात्रा दत्त चौक येथून सुरुवात करण्यात आली. पुढे मार्गस्थ होऊन नेताजी चौक, पाचकंदील चौक, लोखंडी पूल, गांधी चौक, तहसील चौक, जाजू चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत संतसेना चौक येथे या यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार मदन येरावार, स्वातंत्र्यवीर सावरकर, विचार परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर 20व्या शतकातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, राष्ट्रसंतांचे एक वीरमणी, समाज क्रांतिकारकांचे प्रमुख अग्रणी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, सत्यवादी, दूरदृष्टी, स्वदेश, स्वदेव व स्वधर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे कर्तव्यनिष्ठ असे होते. देशाच्या स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेता झुंजेल असा संकल्प करून तो पूर्णत्वास नेणारे असे ते सावरकर होते. अनादिमी, अनंतमी, अवस्तमी, भला असा आध्यात्मिक दृष्टिकोन जोपासणारे सावरकर होते. ने मजसिने परत मातृभूमीरा, सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते श्री महन मंगले, शिवास्पदे शुभदे हे कमाल काव्य लिहिणारे कवी मनाचे सावरकर होते. बोधिनिष्ठा दूर ठेवत, विज्ञाननिष्ठा जोपासत, हिंदुत्व, हिंदू ही ग्रंथसंपदा लिहिणारे ते सावरकर होते. सागर विक्रमी देशभक्त सावरकर होते. अशा बुद्धिवादी, तत्ववादी, विचारवंतांचे जीवन दर्शन घडावे हाच एकमेव या गौरव यात्रेचा उद्देश होता.